मी भाग्यश्री डोंगे, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसी संघर्ष मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शन. भविष्यात ओबीसीसाठी एक बलस्थान निर्माण होईल, विजय वडेट्टीवार यांची माहिती. भाजपच्या विजयी उमेदवारांना अमृता फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा. अब देवेंद्र अकेला नाही, उनके साथ पूरी कायनात है, असे अमृता फडणवीस यांचे वक्तव्य. आणि जंगलात आढळला महिलेचा निवस्त्र मृतदेह, पोटावर दिसून आले चाकूचे वार. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे आणि त्या अनुषंगाने 12 जुलै रोजी ओबीसीच्या बाजूने निकाल लागणार असल्याचा विश्वास ओबीसीचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाहीत अशी घोषणाही त्यांनी यावेळी ओबीसी समाजाला मार्गदर्शन करताना केली आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी संघर्ष मेळाव्यासाठी बुलढाण्यात आले असताना बोलत होते. बुलढाणा जिल्हा भविष्यात ओबीसीसाठी एक बलस्थान निर्माण होईल असेही ते यावेळी म्हणाले. 12 जुलै रोजी ओबीसीच्या बाजूने निकाल लागण्याचा विश्वास जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गर्दे हॉलमध्ये ओबीसी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या मुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात 2 वसतिगृह देणार असून ओबीसी समाजासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना देखील लवकरच आणली जाणार असल्याचे यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. दरम्यान वडेट्टीवार यांचे भाषण सुरू असताना विद्युत पुरवठा हे काही काळ खंडित झाला होता. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्याम उमाळकर, मुक्तार सिंग राजपूत, स्वाती वाकेकर, उषा चाटे यांच्यासह ओबीसी संघर्ष समितीचे कल्याण दळे, दत्ता काकस यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोबतच या मेळाव्याला जिल्ह्याभरातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यसभेच्या निवडणुकीत ADCBI यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची दहशत निर्माण करून 9-10 अपक्ष आमदारांना फोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेत. कुठलाच विजय हा अंतिम नसतो. काल झालेला विजय हा भाजपचा नसून हा विजय केंद्रीय तपास यंत्रणांच्या करत असलेल्या गैरवापराचा विजय आहे. राज्यसभेचा निकाल काही असो, परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मलिन करत आहे हे काल पाहायला मिळालं, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी व्यक्त केली आहे. काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झालेली 6वी जागा भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी जिंकली. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत ED CBI यासारख्या केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवत एक दहशत निर्माण करत 9-10 अपक्ष आमदारांना स्वतःकडे वळवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले आहेत. आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या आणि भाजपच्या अंधभक्तांना असं वाटायला लागलं की त्याच 9-10 अपक्ष आमदारांच्या बळावर
देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री होतील की काय? मित्रांनो, एका राज्यसभेतल्या विजयामुळे फार उरळून जाऊ नका. कुठलाच विजय हा अंतिम नसतो. काल झालेला विजय हा भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा किंवा मुन्ना महाडिकांचा विजय नसून हा विजय केंद्रीय तपास यंत्रणांच्या करत आलेल्या गैरवापराचा विजय आहे. ईडीवरती दबाव निर्माण करून, ईडीचा गैरवापर करून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणं, केंद्रीय निवडणूक आयोगावरती दबाव निर्माण करून 8 ते 10 तास मतमोजणीस विलंब झाला तरी सुद्धा सुहास कांदे या शिवसेनेच्या आमदारांचं मत बाद करणं आणि महाराष्ट्राच्या लोकशाही देशाच्या लोकशाहीला अशोभनीय अशा पद्धतीचं गैरवर्तन या निवडणुकीमध्ये भाजपाकडून पाहायला मिळालं. मित्रांनो, राज्यसभेचा निकाल काहीही असला तरी देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं राजकारण करतायत, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मलिन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपा करते आहे, एवढं मात्र निश्चित. भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देत सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही रिस्क घेतली होती परंतु त्यात यशस्वी झालो नाही. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. काही प्रमाणात आणि त्यातनं दोन मेसेजेस दिले. एक तर उद्धव ठाकरे यांची रणनीती चुकली असं एक म्हणत असताना देवेंद्र फडणवीस मास्टर ठरलेत असं देखील आता विरोधक एक इम्प्रेशन असं काय? इम्प्रेशन म्हणजे टेलिव्हिजन वाले वर बोलणार. बघा, तुम्ही अशा व्यक्तीशी बोलताय. आमचे पक्षाचे नेते 55 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आहेत. त्यातली 50% त्यांची वर्ष ही विरोधात गेली आणि 50% ही सत्तेत गेली. मग त्या मॉडेलला काय म्हणाल तुम्ही? आता हेच निकालाचा आधार घेऊन भाजपने म्हणजे अकेला देवेंद्र क्या करेगा असं ताई म्हटलं होतं. बरोबर आहे. नाही, एकमका चंद्रकांत दादांनी काहीच नाही केलं. अरे वा, दॅट्स नॉट फेअर. इट्स टीम एफर्ट. अरे तपास ईडीचा हा सरपंचापासून त्यांच्या विरोधातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी होतच, ह्याच्यात नवीन काय? दडपशाहीचंच केंद्र सरकार आहे. जास्त बोललं की ईडीची नोटीस येते हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे याही इलेक्शनमध्ये ईडीचा वापर झाला का हे मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. इलेक्शन कमिशनने जे एक मत बाद ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोळ घातला गेला? एक तर 7 तास आम्ही सगळे म्हणजे सगळेच महाराष्ट्रातले लोक वाट बघत होते. त्याची काही गरजच नव्हती. ज्या पद्धतीने लोकांना ह्युमिलिएट केलं, ऑब्जेक्शन्स केले, खूपच चाइल्डिश होतं थोडंसं आणि हे महाराष्ट्रात कधी झालेलं नाही आहे. आता ते आता आहेत थोडेसे चाइल्डिश, काय करायला? विधान परिषदेला आणखीन जोर येईल कदाचित. तुम्हाला एंटरटेनमेंट, तुम्हाला बाकीचं काय करायला नको, तेवढं दाखवत राहा. एवढं चॅनल 24 तास चालेल. जनसंवाद पण दाखवणार ना काय? जनसंवाद मधून लोकांच्या काय होतं, अनेक वेळा मी सातत्याने बघते. या कोविडच्या नंतर खरं तर मीटिंग्स घ्यायला आता हळूहळू परवानगी यायला लागली आणि मग परत कोविड आता डोकं काढतं का अशी एक काळजी वाटायला लागली. आणि सातत्याने एक गोष्ट मी बघते की एक पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये मी अनेक महिने जवळून काम करते की प्लास्टिकचा जो वापर आणि पर्यावरण म्हणजे हा संपूर्ण उन्हाळा तुम्ही बघा, एवढी उन्हाळा पाण्याची कमतरता आणि हे फक्त आपल्या भागासाठी नाही पण राज्यात देशात जगात आपण बघतोय खूप मोठा चेंज आपल्याला सातत्याने दिसतो. अनेक ठिकाणी सांगितलं जातं की 1 डिग्री 2 डिग्री टेम्परेचर वाढायला लागले. तर अशा गोष्टीत आपण काय काय करू शकतो? तर प्लास्टिकवर नियोजन करू शकतो का? तर हो करू शकतो. कचऱ्यावर काहीतरी नियंत्रण आणू शकतो का? आणू शकतो. झाडं जास्ती लावू शकतो का? तर लावू शकतो. पाण्याचं काही नियोजन रिसायक्लिंग करू शकतो का? तर करू शकतो. तर माझा प्रयत्न आणि मी अनेक वेळा जेव्हा माझ्या लोकसभा मतदारसंघातून जाते अनेक वेळा मला कचरा दिसतो आणि मला प्रचंड वेदना होतात की आपण ज्या भागाच्या लोकप्रतिनिधी काम आहे तिथे हा कचरा का पडला आहे, तो कुठून सातत्याने येतोय. भाजपच्या विजयानंतर अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सर्वप्रथम विजयी झालेल्या भाजपच्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देते. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली मी त्यांना पण शुभेच्छा देते. हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूनी बाकी सगळे आहेत याचा मला आनंद आहे. अब देवेंद्र अकेला नहीं है, ना कभी था, उनके साथ पूरी कायनात है, हम सब भी है, आप लोग भी है, या पुढेही प्रगतीचंच राजकारण पुढे येईल, टोमणेबाजी पुढे येणार नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. आज भारतीय जनता पार्टी पुणेद्वारा अर्चना पाटीलजींच्या कर्तृत्वामुळे आज हा जो कार्यक्रम झाला तो पॉसिबल झालेला आहे. आणि इथे बुधवार पेठेत आपण ह्या स्त्रियांना सुकन्या समृद्धीचे कार्ड वाटप केलेले आहेत आणि त्यांचा आरोग्य चिकित्सा पण आहे.
आणि पूर्णपणे त्यांचे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे भाजपा, याचा मला आनंद आहे आणि मॅडम सुद्धा आपल्या बरोबर आहे. राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत, त्याबद्दल काय भावना तुमच्या? एकंदर भाजपाला विजय मिळालेला आहे, किंग मेकर असं देवेंद्र फडणवीस ठरले असं म्हणाला. सर्वात आधी पियुष गोयलजी, धनंजय माडिकजी, अनिल बोंडेजी यांचा यांना मी शुभेच्छा देते आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांतजींच्या नेतृत्वाखाली सर्व पार्टीचे जेवढेही एम एल एज आहेत आणि निर्दलीय एम एल एज आहेत ज्यांनी साथ दिला त्यांना मी धन्यवाद देते. आणि हा खूपच सुंदर असा विजय झालेला आहे, सत्याचा विजय आहे, कारण सत्याच्या बाजूनी बाकी सगळे आहेत याचा मला आनंद आहे. एक चॅलेंज असं दिलं गेलं होतं की अखिला देवेंद्र क्या करेगा, त्याच्यानंतर त्याचं उत्तर मिळालेलं आहे. देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, ते आपले प्रतिनिधी दिले आहेत, काय या सगळ्यांनी आपल्या भावना आहेत? मला खूपच आनंद आहे नक्कीच, आणि हा आनंद आहे की अब देवेंद्र अकेला नाही आहे, ना कभी था, उनके साथ पूरी कायनात है, हम सब तो है ही, आप लोग भी है. तो मुझे लगता है जो प्रगति का राजकारण है वही दुनिया में आगे आएगा, ना कि टोमणेबाजी का राजकारण. आरोप असा होता की वेगवेगळ्या पद्धतीने फडणवीसांनी लोकांना त्यांच्याकडे ओढलं, मग त्याच्यामध्ये ओढले नसले तरी अनेक गैरमार्गांचा अवलंब करून त्यांनी ही मतं मिळवलेली आहेत, अशा पद्धतीची आपत्ती. मी तुम्हाला एवढंच सांगेन की लोक जे आले आहेत प्रेमाने आलेले आहेत, त्यांना सरकार कशी ऑपरेट करते हे कळत आहे म्हणून आलेले आहेत. तर मला हे वाटतं याच्यात काही गरजच नव्हती की दुसऱ्या मार्गाचा विचार पण करावा, कारण जे आपलं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात ते उघड आहे, सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि पाहत आहे. शिवसेनेला धडा नाही आहे, हा धडे आता चालू होणार आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असून ह्या पावसामुळे पेरणीच्या मशागतीला वेग येणार आहे, तर उकाड्यापासून नागरिकांनाही दिलासा मिळालाय.
जोरदार झालेल्या पावसामुळे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतमध्ये पक्ष्यांचे खूप मोठे नुकसान झाले. अनेक पक्षी मृत्युमुखी पडले तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्या पक्ष्यांचे प्राण प्राणी मित्रांनी वाचवले व त्यांच्या अधिवासात आज सकाळी त्यांना सोडण्यात आले. काल रात्री भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतीमध्ये अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामध्ये पोपट कावळे अशा प्रकारची अनेक पक्षी मृत्युमुखी पडले व अनेक पक्षी जखमी झाले. या जखमी झालेल्या पक्ष्यांना रात्री या परिसरातील पक्षीमित्रांनी एका खोलीमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले व सकाळी या पक्ष्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले. नमस्कार मित्रांनो, मी सर्वमित्र कैलास ठाकूर ऑर्डन्स फॅक्टरी वरणगाव येथील रहिवासी असून मी वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव इथला सदस्य असून काल रात्री आमच्या ऑर्डन्स फॅक्टरी वरणगाव येथे खूप जोरदार पाऊस झाला. गारांची बरसात झाली. वारा वादळासह इथं भरपूर नुकसान झालं. फॅक्टरीमध्ये काही झाडे पत्रावर पडले आणि त्या झाडावर काही पक्षी बसतात. काही फांद्या पडून फांद्या तुटून खाली पडल्या आणि त्या झाडावर ते पक्षी बसलेले होते. त्यांनी जास्त करून इथं पोपट बसलेले होते. त्या पोपटांचे ते गारपीट झाल्यामुळे ते पोपट भरपूर मृत्युमुखी पडले आणि जे काही पोपट जखमी झालेले होते तर आम्ही शेकडो पोपटांना वाचवलं आणि आम्हाला यश मिळालं. तर आम्हाला अशा कार्यास मदत करणारे आमचे अक्षय थेली वन्यजीव संरक्षण संस्थे जळगाव इथल्या सदस्य असून यांनी आम्हाला मदत केली. नंतर हे प्रतीक मेघे यांनी आम्हाला सहकार्य केलं. निशांत रामटेके वन्यजीव संरक्षण संस्था जळगाव इथले सदस्य असून हे बी ऑर्डन्स फॅक्टरी वरणगाव इथं राहणारे आहेत. नंतर हे धीरज सुरवाळे यांनी आम्हाला त्यांच्या त्या कामामध्ये सहकार्य केलं आणि यशस्वीरित्या आम्ही मिठ्ठूंना पोपटांना आणि घरी घेऊन जाऊन जखमी मिठ्ठूंना आम्ही मलमपट्टी वगैरे करून डॉक्टरांना बोलवलं. तिथं आमच्या इथं डॉक्टर पण उपस्थित झाले. नंतर रात्री वनरक्षकांना आम्ही फोन करून बोलवलं तर वनरक्षकाचे चिंचोले साहेब आणि वानखेडे साहेब हे इथं उपस्थित झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या अंडर त्या सगळ्या मिठ्ठूंना पोपटांना कावळे साळुंग्या यांनी जे काही मृत्यू झालेले होते त्यांना त्यांच्या आधीन दिले आणि बाकीचे काही पोपट होते आम्ही ते सुरक्षित रात्री घरी घेऊन जाऊन सकाळी दीपश्री जाधव मॅडम वनपालचे यांच्या आम्ही यांच्या म्हणजे यांच्या हस्ते आम्ही काही पोपटांना जंगलामध्ये वसाहतमध्ये आम्ही सोडून दिले. असे कार्यकर्ते वरणगाव फॅक्टरीचे सोशल वर्क म्हणून काम करतात. सर्पमित्र म्हणून पण आम्हाला हे ओळखलं जातं. तर असे कार्य आमच्या हातून घडवणे यांच्या असे चांगले कामं हो हेच यांचा यांना म्हणजे यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. वनपाल रुईखेडा, माझं नाव दीपश्री अरुण जाधव. काल 10/6/2022 रोजी रात्री वादळी पावसामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीमधील इस्टेट ऑफिस या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे पोपट प्रजातीचे पक्षी हे रात्री वादळाने मरून पडलेले होते. काही त्याच्यातले जिवंत होते. त्याचबरोबर ऑर्डनन्स फॅक्टरीमधील चातक संरक्षण संस्थेचे सगळ्या कर्मचाऱ्यांनी यांनी आम्हाला सहकार्य करून बऱ्यापैकी पक्षी जमा करण्यासाठी मदत केली. त्यांना पिंजऱ्यात ठेवून रात्रभर त्यांचं संरक्षण केलं आणि आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये सोडण्यात आलं असेल. पाटणबोरीपासून वारा कवठा मार्गे वांजरी जाणाऱ्या जंगल रस्त्याच्या कडेला आज दुपारी 2:00 सुमारास वारा कवठा ते वांजरी दरम्यान उजाड खैरगाव शिवारात वन विभागाच्या बीट क्रमांक 61 जंगलात महिलेचा निवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार सदर मृतदेह कारेगाव बंडल येथील 35 कावेरी जलपत तोडासाम हिचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. कावेरी मांगुर्डा येथील बहिणीकडे राहत होती. 8 जूनला मोटरसायकलने बहिणीच्या मुलाने तिला पांढरकवडा येथे 10 सोडले. त्यानंतर ती कारेगाव येथे पोहोचली नाही. त्यामुळे त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन लागत नव्हता. नातेवाईकाकडे शोधाशोध केली मात्र तिचा शोध काही लागला नाही. अखेर तिच्या कुटुंबियांनी आज 10 पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग रिपोर्ट दिला. या रिपोर्टवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्याचवेळी बाराकवठा ते वांजरी दरम्यान एका महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पांढरकवडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविली. मृतदेहावर पोटावर चाकूचे धार 5-6 दिसून येत असल्याने खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाच्या तपासणीनंतर याबाबत अनेक रहस्य उलगडू शकतात. अधिक तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संदीप वारिंगे, जमादार वसंता चव्हाण, नायक किशोर आडे करीत आहेत.
VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील सेक्टर 17 इमारतीची छत कोसळली. या घटनेत 7 जणांना वाचवण्यात आले तर अनेक जण अजूनही अडकले आहेत. वृत्तानुसार जिमी पार्कच्या हॉलच्या परिसरात 6व्या ते 1 मजल्यापर्यंतचे निवासी संकुल कोसळले तर नेरूळ बेलापूर वाशी आणि कोपरखैरणे परिसरातील बचाव पथक हे घटनास्थळी आहेत. या बिल्डिंगचे जे 6व्या मजल्यापासूनचे स्लॅब आहेत ते हॉलमधला जो स्लॅब आहे तो कोसळला असं प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि तो कोसळत खालच्या सगळ्या मजल्यांच्या स्लॅब ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेले आहे. बिल्डिंगची कंडिशन जी आहे ती प्रथमदर्शनी आत्ता जर बघितलं तर थोडा पोर्शन वगळता बाकी कुठंही फॉर्च्युनेटली जास्त इतर ठिकाणी डॅमेज झालेलं नाही. जे रेसिडेंट्स आहेत त्या सर्व रेसिडेंट्स बिल्डिंगमध्ये जे होते ते सर्व इव्हॅक्युएट करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत जवळपास 7 लोक आपण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बाबत शोध करणं सुरू आहे. त्याच्याबाबत नागरिकांकडनं असं समजतं की तो कुठं गेलेला असल्याची पण शक्यता नाकारता येत नाही. पण तरीसुद्धा आत्ता प्रत्यक्षात ग्राउंड फ्लोअरवरती संपूर्ण मलबा आहे आणि तो युद्धपातळीवरती दूर करण्याचं काम हे मॅन्युअल पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे. सगळ्या शक्यतांची विचार करता पुणे टावरमध्ये बेडरूमचा 1-6 माळ्यावरून जो स्लेब आला तो ग्राउंड फ्लोअरपर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये 4 इंजर्ड झाले होते. त्याला DY पाटील हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. त्याची तब्येत जास्त गंभीर नाही आहे. पण एक अजून एक बाई त्याच्यामध्ये दबलेली आहे. त्याच्या फायर ब्रिगेड ते तात्काळ आली होती. नवी मुंबई ॲम्ब्युलन्स सेवा संस्थाकडून सगळी ॲम्ब्युलन्स लावण्यात आलेली आहे आणि सगळे पोलीस प्रशासन किंवा जे काय आपले फायर ब्रिगेडवाले ते मेहनत करून लवकरात लवकर त्याला काढायची कोशिश करतात आणि जे हादसा झाला ते दुःखद रूप आहे एवढंच मी सांगू इच्छितो. आणि लोकांनी धैर्य ठेवा आणि गर्दी नका करू आणि प्रशासनाला काम करू द्या तेवी मी विनंती करतोय. धन्यवाद. देखिए ये बिल्डिंग ना 8 की बिल्डिंग है, ठीक है. और ये बिल्डिंग के हमारे जो घर के ओनर है श्रीधर, मिस्टर मिसेस श्रीधर, उन्होंने हमको ये सब कुछ बताया नहीं था कि ये बिल्डिंग एक बार इसके पहले कोलैप्स हो चुकी है. पर उन्होंने हमें बताया नहीं था उसका डेंजर है. और हर महीने हमसे किराया लेते. हमने नोटिस भी दिया कि हमको घर छोड़ के जाना है पर उन्होंने किया नहीं. अभी हम कौन से, हम सुनिए आप, हम सेकेंड फ्लोर पे रहते हैं, ठीक है. बिल्डिंग 8 का, आप सोचो 8 से नीचे गिरा तो सेकेंड फ्लोर पे कितना गिरेगा. तो मेरा भाई सामने के रूम में था, ये एक वो रूम कोलैप्स है, मेरा रूम को कुछ नहीं हुआ. तो मेरा भाई जब कोलैप्स हुआ ही वेंट डाउन एंड लाइक अ लॉट ऑफ पीपल वेंट डाउन. थर्ड फ्लोर की एक लड़की है, सब बहुत सारे लोग गिरे थे, ठीक है. बिल्डिंग बहुत पुराना है इसका, बहुत हाँ नीचे गिर चुका है. और मुझे नहीं पता, सब चिल्ला रहे. फिर मेरी माँ किचन में थी, उसको पता नहीं कि पूरा गड्ढा हो गया, पूरा फर्स्ट फ्लोर ही पूरा कोलैप्स हो गया. 6 से लेके ग्राउंड सब गिर गए, इतने फ्लोर गिरे. तो आप बताओ जो नीचे वाले फ्लोर बचेंगे क्या वो. तो मैं सेकंड पे रहती हूँ ना, देखो 6 से सेकंड पे कितना टूटेगा. तो मेरा लड़का डेब्रिस के नीचे फंसा था. मेरा भाई गया और मेरी माँ उसको देखे. वो माँ को तो आपको पता है ना, माँ बच्चों को देखे, उससे कुछ सोचा नहीं, वो भी गिर गए उसके पीछे. असं झालंय की गेल्या वेळी एक स्लॅब पडला होता, यांचं काम चालू होतं, काम चालू होतं आणि आज संपूर्ण विंगच्या विंगच खाली आलेलं आहे. आणि पालिकेने ह्या बिल्डिंगला नोटीस दिली होती गेल्या वेळी स्लॅब पडल्यामुळे, पण त्या लोकांचं अजून एकमत रिडेव्हलपमेंटचं होत नव्हतं. आज सगळंच कोसळलं. त्या घरातली सिनियर सिटीजनला वाचवलंय, लहान बाळ वाचवलेलं आहे. जीवितहानी एवढी झालेली नाही आहे, फक्त जखमा झालेल्या आहेत. आता 2-3 लोकांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. यंत्रणांनी ताबडतोब ॲक्शन घेतल्यामुळे ह्या लोकांचा जीव वाचू शकलेला आहे. पालिका असेल, महानगरपालिका असेल, फायर ब्रिगेड असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल, यांनी ताबडतोब इथले सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे पण ताबडतोब इथे धावून आलेले आहेत 2 मिनिटांमध्ये. आणि ह्यांनी सुद्धा आपापल्या परीने ज्यांनी त्यांनी लोकप्रतिनिधींनी इथे यंत्रणा राबवलेली आहे आणि बरेच लोकांचा प्राण इथे वाचलेला आहे. पण माझं आपल्या माध्यमातून सर्व इमारतींच्या रहिवाशांना आणि सेक्रेटरींना आव्हान आहे की आपण खरोखरच धोकादायक इमारती असतील तर कुठेतरी या पावसाच्या अगोदरच ही इमारत कोसळलेली आहे तर आपण राहण्याची दुसरीकडे व्यवस्था करावी. पण अशी जीवितहानी होऊ शकते. आत्ताच एक बाळ काढलं, एक आईला काढली, एक माझ्यासमोर आता सिनियर सिटीजन काढले, एक बाल्कनीत येऊन बसलेली मुलीला काढलं. फायर ब्रिगेड अतिशय नवी मुंबई पालिकेची चांगलं काम करत आहे आणि झटपट ॲक्शन घेतल्यामुळे आज अनेक लोकांचं जीवितहानी थांबलेली आहे. तर VKB मराठी न्यूजमध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.